नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील कांद्याची पावसाने तनाधन उडवली आहे। त्याचवेळी कांद्याचे आगर असलेल्या महाराष्ट्रातसुद्धा खरीप पीक कांद्याच्या रोपाचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले असून नवीन कांदा बाजारात येण्यासाठी महिनाभराचा विलंब होणार आहे। शिवाय पश्चिम बंगाल राजस्थानमधील नवीन कांदा बाजारात येण्यासाठी नोव्हेंबरची अखेर उजळणार आहे। कांदा निर्यात बंदीचा आदेश सायंकाळी आला, मात्र सकाळपासून बंदरात आणि सीमेवर कांद्याची अडवणूक सुरू होती। त्याबद्दलची ओरड होता, आदल्याच दिवशी कांद्याच्या निर्यातीला परवानगी मिळाली, पण अडकल्यापैकी 30% कांदा निर्यातीसाठी रवाना झाला। उरलेल्या 70% कांद्यातील निम्म्याहून अधिक कांदा सडल्याने जवळपास 750 कोटीचा फटका व्यापाऱ्यांना बसल्याचा प्राथमिक अंदाज निर्यातदाराकडून वर्तवण्यात आला आहे। कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील कांद्याची पावसाने दणादण उडवली आहे। त्याचवेळी कांद्याचे आगार असलेले महाराष्ट्रातसुद्धा खरीप कांद्याचे रोपाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून नवीन कांदा बाजारात येण्यासाठी महिन्याभराचा विलंब होणार आहे। शिवाय पश्चिम बंगाल राजस्थानमधील नवीन कांदा बाजारात येण्यासाठी नोव्हेंबरची अखेर उजळणार आहे, त्यामुळे आणखी महिनाभराहून अधिक काळ नाशिकचा उन्हाळा कांदा भाव खाणार हे स्पष्ट झाले आहे। कर्नाटकमध्ये पुन्हा कांद्याची लागवड सुरू झाल्याची माहिती व्यापाऱ्यापर्यंत धडकली आहे। तर मित्रांनो, नवीन कांदा बाजारात येण्यासाठी महिनाभराचा विलंब होणार आहे। शिवाय पश्चिम बंगाल राजस्थानमधील नवीन कांदा बाजारात येण्यासाठी नोव्हेंबरच्या अखेर उजळणार आहे, त्यामुळे आणखी महिनाभरापासून अधिक काळ नाशिकचा उन्हाळा कांदा भाव खाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। व कर्नाटकमध्ये पुणे कांद्याची लागवड सुरू झाल्याची माहिती व्यापाऱ्यापर्यंत येऊन धडकली आहे। राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवेळी मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या बंदरात 400,000 टन कांदा पडून असल्याची माहिती दिली होती। त्याचवेळी बांगलादेश नेपाळ भूतानच्या सीमेवर अधिक ट्रकभर कांदा अडवून पडला होता। केंद्राने 13 सप्टेंबरच्या कांदे निर्यातीबद्दल मार्ग मोकळा केल्यानंतर निर्यातदाराच्या म्हणण्यानुसार 3 लाख टनापैकी 80% म्हणजे 2 लाख टन कांदा खराब झाला। 30,000 रुपये टन या भावाचा विचार करता हा फटका 125 कोटीपर्यंत पोहोचतो। सीमेवर उभा असलेल्या ट्रकसाठी दिवसासाठी 3,000 रुपये अतिरिक्त भाड्याचा भूदंड व्यापारा सोसायला लागत आहे। त्याचप्रमाणे बंदरा डिस्टन्स चार्ज, बंदरातील कंटेनरसाठी प्लॅनिंग शुल्क, जागा भाडे, अपलोडिंग शुल्क अशी जहाज कंपनीने 70 कोटीपर्यंत जाहीर केलेले आकार देणे खरीच पर्याय उरलेला नाही असे निर्यातदाराचे म्हणणे आहे। तर मित्रांनो, महत्त्वाचे म्हणजे नवीन कांदा बाजारात येण्यासाठी नोव्हेंबरची अखेर उजळणार आहे, त्यामुळे आणखीन महिनाभराहून अधिक काळ नाशिकचा उन्हाळा कांदा भाव खाणार असल्याचे हे स्पष्ट झाले आहे। कर्नाटकमध्ये पुणे कांद्याची लागवड सुरू झाल्याची माहिती व्यापाऱ्यापर्यंत येऊन धडकली आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपले यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, जास्तीत जास्त शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।